नमस्कार, मी कविता शिंदे आमची सॉलिड टीम मध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला वाटणाचा प्रकार दाखवणार आहे. हे वाटण तुम्ही चिकन, मटण, कडधान्यांच्या भाजी, कुठल्याही प्रकारच्या वाटणाच्या भाज्यांमध्ये तुम्ही हे यूज करू शकता. त्यासाठी लागणारं साहित्य पुढील प्रमाणे. मी 3 मोठे कांदे बारीक असे उभे चिरून घेतलेले आहेत. मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मी 15 ते 16 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. मी 1.5 इंच आलं घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर. मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. 2 वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. मी 1 चमचा दणे घेतलं आहे. 1/2 चमचा बडीशेप घेतले. 1/2 चमचा जिरं घेतलं आहे. मी काळी मिरी घेतली आहे 10 ते 12 दाणे. मी 1 पूर्ण दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे मोठा, आणि त्याला 2 तुकड्यांमध्ये मी हे केलेलं आहे. 2 हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत. 1 मोठी वेलची घेतली आहे. 3 मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे. आणि मी 4 लवंग घेतलेले आहे. आणि मी मसाला भाजायला 1/2 वाटीपेक्षा 1/2 वाटी मी तेल घेतले आहे. चला कृतुली सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कढई तापायला ठेवली आहे. त्यात मी 1/2 वाटी तेल काढलं होतं ते मी टाकले आहे. तेल जरा मी गरम होऊन देते. आपलं तेल तापलं आहे. मी तेलावरच याच तेलावर मी अगोदर गरम मसाला भाजून घेतले आहे. आपला मसाला भाजला आहे. त्याच्यावरच मी कांदा टाकते. कांदा थोडा लाल होऊन देते. आणि कांदा लाल होईपर्यंत थोडा परतून घेते आहे. आपला कांदा लाल झाला आहे. हा इतपत लाल हवाय आपल्याला. आता मी त्याच्यावर हिरवी मिरची, लसूण, आलं नाही टाकायचं. आपण हिरवी मिरची आणि लसूण टाकलं आहे. आणि मी लाल सुक्या मिरच्या पण टाकल्या. 1-2 मिनटं परतून घेते. 2 मिनटानंतर मी लगेच ओलं खोबरं पण टाकून घेते. ओलं खोबऱ्याला वेळ लागतो, त्यामुळे ओलं खोबरं अगोदर भाजून घ्यायचं. 2 मिनटं ओलं खोबरं परतून मग आपण त्यावर लगेच सुकं खोबरं टाकूया. आपलं ओलं खोबरं भाजून झालं आहे. आता मी जे 2 वाटी सुकं खोबरं टाकलं होतं ते पण याच्यात टाकून भाजून घेऊया. आपलं वाटण सगळं भाजून तयार आहे. आता मी गॅस बंद करण्या अगोदर मी याच्यात ओलं जे आपलं आलं ठेवलं होतं ते मी घातलं आहे. बस आता मी गॅस बंद करते. आणि आपली कोथिंबीर पण टाकून हे मी वाटण वाटून घेते. आपलं वाटण वाटून झालं आहे. या वाटणापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कढी, मच्छीची कढी किंवा चिकन मटणाला हे वाटण वापरू शकता. हे तुम्ही कडधान्यांच्या आमटीला पण वाटण वाटू शकता. जर तुम्हाला माझ्या वाटणाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या वाटणाच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून ही रेसिपी मला कशी वाटली ते कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.